रोबोट्सनी मानवजातीवर कब्जा केल्याचं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल. मात्र रोबोनं कंपनीतील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. कुठे घडली आहे ही घटना? चला पाहूयात. रोबोचा कर्मचाऱ्यावर हल्ला. रोबोनं कर्मचाऱ्याचं रक्त काढलं. टेस्लानं 2 वर्ष दाबून ठेवली घटना. कल्पना करा की तुमच्या कंपनीत एक रोबो आहे आणि त्या रोबोनं तुम्हाला धुऊन काढलं, तुमचं रक्त काढलं. आम्ही सांगतोय ती कल्पना नाही तर हकीकत आहे, आणि तीही आंतरराष्ट्रीय ई कार निर्माता कंपनी टेस्ला मध्ये घडलेली. इथल्या एका कर्मचाऱ्यावर रोबोनं हल्ला केला आणि चक्क त्याचं रक्त काढलं. धक्कादायक म्हणजे कंपनीकडून 2 वर्ष ही घटना दाबण्याचा प्रयत्न झाला. ही दुर्घटना टेस्लाच्या सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत 2021 मध्येच घडली होती. हा इंजिनियर अमेरिकेत टेक्सासमध्ये ऑस्टिन शहरातल्या टेस्लाच्या फॅक्टरीत काम करत होता. त्याच दरम्यान एक खराब झालेला रोबो आला आणि त्यानं कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. मिळालेल्या माहितीनुसार हा इंजिनियर रोबोट्सना कंट्रोल करणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामवर काम करत होता. त्यानं अल्युमिनियम कापणाऱ्या 2 रोबोट्सना निष्कामी केलं जेणेकरून त्यांच्यावर प्रयोग केले जाऊ शकतील. मात्र चुकीनं एक रोबोट डिसेबल होऊ शकला नाही आणि त्यानं इंजिनियरवरच हल्ला चढवला. रोबोटनं केलेला हल्ला इतका जोरदार होता की कर्मचाऱ्याचं थेट रक्त निघालं. रोबोनं या कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्याला मिठीत घेतलं. तारतम्य दाखवत या कर्मचाऱ्यानं रोबोच्या पाठीवर असलेलं इमर्जन्सी बटन दाबलं आणि स्वतःची सुटका करून घेतली. दरम्यान टेस्लानं अजूनपर्यंत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अमेरिकन आरोग्य आणि सुरक्षा प्रशासनानं या प्रकरणी तपास करायला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.